चटणी तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खाल्ल्या असतील पण आज जी चटणी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ना ती चटणी टेस्टी तर आहेच पण खूपच हेल्दीसुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी तेलात बनण्यासोबतच चटणी खूप जास्त दिवस स्टोअरसुद्धा करू शकतो तर नमस्कार मंडळी मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत खूप सारे फ्रेश कढीपत्ता आणि कढीपत्ता विकत आणायची गरजसुद्धा नाही आहे कढीपत्ता आपल्या आजूबाजूला कुठेही भेटून जातात आणि जर तुम्ही कढीपत्त्याला छोट्या कुंडीत लावलं ना तर कढीपत्ता अगदी सहजच ग्रो होऊन जातं कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस आयर्न व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन सी इत्यादी पोषक तत्व घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असतात तर इथे मी खूप सारे कढीपत्ता धुवून आणि सुकवून घेतलेला आहे आणि सोबतच खराब कढीपत्ता मी काढूनसुद्धा घेतलेला आहे सर्व कढीपत्त्याची पाने काढून मी एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे कढीपत्त्यापासून केस गळती व पांढरे केस या समस्यांवर लाभ मिळतो कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते कढीपत्त्यामध्ये डायक्लोरोमिथेन एथिलीन सारखे कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात मधुमेह हो म्हणजेच डायबिटीस नियंत्रित करण्यासाठी आहारात कडीपत्त्याचा आवाजून वापर करावा कडीपत्त्यामध्ये असणारे हायपोग्लासेमिक म्हणजेच रक्तातील साखर कमी करणारे घटक असतात त्यामुळे डायबिटीस रुग्ण यांनी कडीपत्त्याचा आवाजून सेवन केलंच पाहिजे किंवा काढा घेतला तरीही उपयोग लाभ मिळू शकतो त्याच्याला मग आपण पूर्ण प्रकारे व्यवस्थित कढीपत्त्याचे पानं काढून घ्यायचे आहेत आणि जेवढेही खराब पानं असेल ते पूर्णपणे आपल्याला टाकून द्यायचे आहेत फ्रेश आणि हिरवागार असा आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे कोमेजलेला आपला कडीपत्ता घ्यायचा नाही आहे जर तुमच्याकडे कडीपत्ता नसेल ना किंवा आजूबाजूलासुद्धा नसेल ना तर मार्केटमध्ये इझिली स्वस्तात हा कडीपत्ता अवेलेबल असतो आता पूर्ण फ्रेश कडीपत्ता एका डिशमध्ये आपण ट्रान्स्फर करून घेतलेला आहे आता त्याचप्रमाणे एक कढाई घ्यायची आहे जाड बुडायची कढाई किंवा पॅन घ्यायची आहे आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे कुकिंग ऑइल टाकायचं आहे जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच तेल घ्यायचं आहे थोडं गरम झालं की त्यामध्ये आपला हा कढीपत्ता पूर्ण टाकून द्यायचा आहे आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे आपण रेग्युलर कढीपत्त्याला तडक्यासाठी वापरतो याचा फ्लेवर खूप छान येतो पण एवढा फायदा होत नाही पण जर कढीपत्त्याची चटणी करून खाऊ तर याचा फायदा आपल्याला खूप जास्त मिळेल आणि ही चटणी एवढी टेस्टी असते ना की आपण इझिली चटणी बनवू शकतो आणि खाऊसुद्धा शकतो तर येथे तेल टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून मिडियम फ्लेमवर कढीपत्ता दोन ते तीन मिनटासाठी मस्त क्रिस्पी फ्राय होऊ द्यायचा आहे जेव्हा कढीपत्ता परतला जाईल तेव्हा कढीपत्त्याचा कलर थोडा डार्क होईल आणि सोबत हे श्रिंकसुद्धा होतील तर नॉर्मली जो कढीपत्ता असतो ना त्यामध्ये थोडा कडूपणा असतोच आणि अशा पद्धतीने कढीपत्ता जर फ्राय केला ना तर त्याचा कडूपणा दूर होतो आणि चटणी खूप जास्त टिकते सोबत टेस्टीसुद्धा बनते तर येथे कढीपत्ता परतून झाल्यावर एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घेऊया जेणेकरून कढीपत्ता लवकर गार होईल कढीपत्ता जर आपण असा क्रिस्पी फ्राय केला ना तर त्यामध्ये पूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि आपली चटणी मस्त छान क्रिस्पीसुद्धा बनते आणि जास्त दिवस टिकते आता सेम कढाईमध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकून गरम करून घेऊया आणि काही साहित्य अशाच पद्धतीने थोडं परतून घेऊया याने चटणीची क्वांटिटी वाढेल आणि चटणी टेस्टीसुद्धा बनेल तर येथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतली आहेत आणि तेलात टाकून दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर मस्त असे फ्राय करून घेऊया तर ज्या वस्तू परतण्यासाठी वेळ लागतो ना त्या वस्तू मी सर्वात आधी घेते आहे आता शेंगदाणे परतल्यानंतर येथे तेरा ते चौदा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण टाकल्याने चटणीची टेस्ट खूपच छान बनते त्यामुळे लसूण नक्कीच टाका जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल आता सोबतच आपल्याला तीन ते चार चमचा पांढरे तिळ घ्यायचा आहे पांढऱ्या सुद्धा कॅल्शियम आयर्न फॉस्फरस वगैरे भरपूर मात्रामध्ये पोषक तत्व घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात आणि चटणी हेल्दी होईल आणि सोबतच टेस्टीसुद्धा होईल दोन मिनटानंतर मिडियम फ्लेमवरती आपलं जे तीळ आहे तेसुद्धा मस्त असं परतलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील ना तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ हो शकतात फक्त त्या थोड्या क्रिस्पी फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून चटणी आपली जास्त दिवस टिकेल आता इथे मी बेडगी मिरची घेतली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ हो शकतात बेडगी मिरची ही कमी तिखट असते थोडी मीडियम तिखट असते त्यामुळे मी ही चटणीला घेतलेली आहे आणि चटणी खूप छान टेस्टी बनते जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच बेडगी मिरची वापरा आणि नसेल तर तुम्ही कुठलीही कोणतीही मिरची वापरू शकतात फक्त थोडी क्रिस्पी फ्राय करून घ्यायची आहे आता आपला गॅस ऑफ करायचा आहे आणि ऑफ केल्यानंतर कढई गरम असतानाच आपल्याला अर्धी वाटी सुक्क किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि मस्त असं परत एक ते दोन मिनटासाठी मस्त असं परतवून घ्यायचं आहे खूप कलर आपला डार्क करायचा नाही आहे ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरेसुद्धा ॲड करायचे आहे जिर्याने टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर दोन सुटकी आपला हिंग ॲड करायचं आहे हिंगने खूप छान टेस्ट येते आणि डायजेस्टिव सुद्धा इम्प्रूव्ह करण्याचं काम हिंग करत असतं आता परतलेलं पूर्ण साहित्य आपल्याला एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन असं गार होईल आणि गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे गरमागरम साहित्य आपला दळायचं नाही आहे म्हणून पूर्णपणे साहित्य गार होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण दळायचं आहे तर येथे पूर्ण साहित्य गाळ झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि सोबतच कडी पद्धारसुद्धा आपल्या यात टाकायचे आहे आणि लक्षात घ्या जेव्हा आपण ही चटणी दळू ना तर कोरसली दळायचं आहे खूपच फाईन पेस्ट किंवा खूपच फाईन पावडर बनवायचे नाही आहे आणि मेन म्हणजे यामध्ये आपला कुठलीही लिक्विड पदार्थ किंवा लिक्विड साहित्य वापरायचे नाही आहे पाण्याचासुद्धा आपल्या यात वापर करायचा नाही आहे नाहीतर चटणी आपली टिकू शकत नाही आणि लवकर खराब होईल चटणी जोपर्यंत खाण्यात चटपटीत लागत नाही तोपर्यंत ती चटणी समजू शकत नाही तर चटणी चटपटीत बनण्यासाठी इथे दोन चमचे मी आमचूर पावडर घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचे लिक्विड आपल्याला यात टाकायचे नाही आहे फक्त कोरडे साहित्य आपल्याला यात घालायचे आहे दोन चमच्या इथं आमचूर पावडर टाकायचे आहे आणि अर्धा चमचा आपला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही मीठ हे आपलं साधं पांढरं टाकू शकता किंवा काळं मीठ घेतलं तरीही चालेल आता मस्त असं जाडसर कूट आपल्या या चटणीची दळून घ्यायची आहे तर येथे पूर्ण साहित्याची जाडसर पावडर आपण तयार करून घेतली आहे तर जेव्हा पण तुम्ही जेवणाचा ताट बनवाल ना तेव्हा साईडला एक ते दोन चम्मच ही चटणी नक्की सर्व करा खाण्याची टेस्टही वाढेल आणि यापासून खूप सारे फायदेही भेटतील या चटणीला तुम्ही चपाती पराठा पुरी भाकरी किंवा थालीपीठ बरोबरसुद्धा सर्व करू शकतात सोबतच या चटणीला तुम्ही इडली डोसाबरोबरसुद्धा सर्व करू शकतात याचं कॉम्बिनेशन खूप छान बनतं जर तुम्ही पराठे किंवा लच्छा पराठा बनवत असणार ना तर त्यामध्ये तुम्ही ही चटणी थोडी स्प्रिंकल करू शकतात तर त्यांनासुद्धा टेस्ट खूप छान येते चटणीला व्यवस्थित गार केल्यानंतर एका कोरड्या बननेत ही चटणी ट्रान्सफर करून घ्यायची आहे ही चटणी बाहेर पण खराब होत नाही आणि जर फ्रीजमध्ये ठेवली ना तर दोन ते तीन महिने ही चटणी अजिबात खराब होत नाही आणि इझिली तुम्ही स्टोअर करू शकतात पण विश्वास ठेवा फ्रेंड्स ही चटणी इतकी टेस्टी बनते ना की इतके दिवस स्टोर करण्यासाठी चटणी उरणारच नाही तर तुम्हीसुद्धा ही चटणी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच टेस्टी हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जे अगदी फ्री आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला छान छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बघायला मिळतील आणि शिकायलासुद्धा मिळतील कढीपत्ता चटणी ही अशी रेसिपी आहे अशी चटणी आहे जी अगदी इझिली आपण बनवू शकतो कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आणि इतकी टेस्टी आहे इतकी लाजवाब आहे की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल लहान मुलंसुद्धा ही चटणी अगदी आवडीने खातात पुरीबरोबर पराठ्यांबरोबर आणि इतर नुसती साधी चपाती किंवा भाकरी जर राहील ना तरी ही चटणी अतिशय टेस्टी आणि मस्त लागते गरमागरम चपाती किंवा भाकरीबरोबर ही चटणी खाली ना तर भाजीची सुद्धा आठवण येत नाही तर ही बहुगुणी केसांसाठी आणि डोळ्यांसाठी बहुगुणी ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू